सध्या पवित्र श्रावण महिना सुरू असून जळगाव लाईव्हच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या महादेव मंदिरांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. गेल्या आठवड्यात शहरातील ओंकारेश्वर मंदिराला भेट दिल्यानंतर आज आपण पाहणार आहोत जळगावातून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर वडनगरी फाटा या ठिकाणी वसलेले बडे जटाधारी महादेव मंदिर. महादेवाचे तसे तर अनेक रूप आहेत, त्यातीलच एक जळगाववासियांना पाहायला मिळते आणि ते म्हणजे बडे जटाधारी महादेव. निसर्गरम्य वातावरणात स्थापना करण्यात आलेल्या या मंदिरात भाविकांना श्रावण मासात प्रसाद व आशीर्वाद स्वरूपात सिद्ध केलेले रुद्राक्ष वाटप केले जातात. चला तर मग जाणून घेऊया या मंदिराची माहिती. बडे जटाधारी महादेव मंदिर हे जागृत देवस्थान असून येथे भाविकांनी मानलेल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. मंदिर निसर्गरम्य वातावरणात असून येथे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी लागलेली असते. मंदिराच्या सुरुवातीलाच मोठा पिंपळाचा वृक्ष आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे, त्यानंतर प्रवेश होतो प्रमुख मंदिरात. मंदिराच्या गाभाऱ्यात बडे जटाधारी महादेवाचे सुरेख असे सोनेरी रंगाचे शिवलिंग आहे. शिवलिंगावर त्रिपुंड व ओम आहे. श्रावण मासात या बडे जटाधारी मंदिरात पिंडीवर रुद्राभिषेक केला जातो. यंदा पिंडीवर 21 जोडप्यांच्या हस्ते 2.5 लाख रुद्राक्षांचा अभिषेक करण्यात आला. श्रावणात मंदिरात अखंड हवन, अखंड ज्योत देखील लावली जाते. रुद्राभिषेक केलेले रुद्राक्ष सिद्ध झाल्यावर प्रसाद म्हणून भाविकांमध्ये वाटले जातात. हा रुद्राक्ष मिळवण्यासाठी भाविकांची मंदिरात भली मोठी रांग लागलेली असते. एकावेळी एकाच भाविकाला रुद्राक्ष मिळत असतो, त्यासाठी आधार कार्ड दाखवणं अनिवार्य आहे. बडे जटाधारी महादेव मंदिराचा कळस 51 फूट उंचीचा असून यातील लक्षवेधी बाब म्हणजे या कळसावर 12 ज्योतिर्लिंगाचंही दर्शन होत असते. मंदिरात महाशिवरात्रीला साधारणतः 12 क्विंटल साबुदाना खिचडी प्रसाद म्हणून वाटप केली जाते. तसेच रात्री भाविकांमध्ये 700 लिटर दुधाचं वाटप करण्यात येते. संपूर्ण कार्यक्रमासाठी भारत नथू चौधरी यांच्यासह त्यांची मुले जगदीश आणि तुषार व इतर भाविक परिश्रम घेतात. येणाऱ्या 5 डिसेंबर 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय प्रवक्ता पंडित प्रदीप मिश्रा सिहोरवाले यांच्या उपस्थितीत शिव महापुराण पार पडणार आहे. मी प्रफुल्ल पाटील, जळगाव. हल्ली मुक्काम माझं मी जळगावला असतो, वडनगरीचा आहे. एक शिवभक्त सांगायला आनंद वाटतो बडे जटाधारी महादेवाविषयी. हे मंदिर स्वयंभू पुरातन 30 वर्षापासून. आपण म्हणतात सब समस्या का हल एक जोड एक लोटा जल. या न्यायाने बडे जटाधारी महादेवाच्या चरणी ज्यावेळेला भाविक भक्त कितीतरी 30 वर्षापासून ज्यावेळेला लीन होत असतात, आपल्या काळजाच्या समस्या, आपल्या परिवारावर आलेले संकट ज्यावेळेला देवाच्या दरबारामध्ये ज्यावेळेला पिंडी ते ब्रह्मांडीपर्यंत लीन होत असतात, त्यावेळेला बडे जटाधारी महादेव हे आपले पूर्ण करत असतात. असं म्हणतात श्रावण महिन्यात या ठिकाणी 7, 8, 9 ला रुद्राभिषेक, पूर्णावती मंत्र असे वेगवेगळे कार्यक्रम रुद्राचे या ठिकाणी संपन्न झालेले आहेत आणि आता कालपासून रुद्राचं वाटप सुरू झालेलं आहे. भाविक भक्तांच्या या आशेला भगवंत धावून येतो आणि सगळ्या ब्रह्मांडामध्ये महादेवाची ज्यावेळेला आपण सेवा करत असतो त्यावेळेला महादेव आपल्या पाठीशी उभा राहत असतो. नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा या न्यायाने स्वयंभू या जटाधारी महादेवाचं ज्यावेळेला प्रागट्य ह्या पवित्र पतित आणि पावनभूमीमध्ये झालं त्यावेळेला अनेक भक्तांच्या या समस्या या वेळा पार झालेला आहे. आम्हाला एक त्या समस्या त्या भक्तांपैकी मी एक भक्त या नात्याने प्रफुल्ल पाटील तुम्हाला सांगू इच्छितो. आम्ही भक्ता आम्ही नतमस्तक होत असतो महादेवाला, त्यावेळेला आमच्या समस्या ह्या पूर्ण होत असतात आणि महादेव आमच्या पाठीशी उभं राहत असतो आणि धनधान्याने आमचं आरोग्य धनसंपदा प्राप्त होत आम्ही ऐश्वर्याने नांदत असतो. अनेक भावी भक्त कितीतरी दिवसापासून महादेवाच्या चरणी येत असतात. महादेवाच्या चरणी येताना सोमवारच्या दिवशी रीघ लागलेली असते. कितीतरी अगणित भक्त येत असतात आणि महादेवाला जल अभिषेक करून आशीर्वादाची लाखोली आपल्या काळजाला अर्पण करत असतात. महादेवाविषयी काय सांगावं, आमचे जगदीश चौधरी महाराज, हरिभक्तपरायण तुषार महाराज, हरिभक्तपरायण भरत महाराज यांनी हे प्रागट्य केलेले आणि साऱ्या जगासमोर ते आलेलं आहे. स्वयंभू महादेवाचा आशीर्वाद आपण सगळे एक संद नांदत घेत आहोत आणि महादेवाच्या चरणी लीन होत बिल्वदल अर्पण करत माणुसकी जिव्हाडा आणि कारुण्य आपण महादेवाच्या पिंडीवर अर्पण करत असतो आणि हा आशीर्वाद एक एक जट सब समस्या का हल एक जो एक ज लोटा जल. पंडितजी मिश्रा यांनी सांगितल्याप्रमाणे सारी भक्ती या ठिकाणी चालू आहे. अनेक भक्त महंत साऱ्या महाराष्ट्रातून
या आपल्या खानदेशातून जळगाव जिल्ह्यातून धुळ्या जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यातून संबंध या ठिकाणी येत असतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करत असतात। अशा पवित्र ठिकाणी आपण आलेलो आहोत। आपल्या चॅनलच्या भी आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करू इच्छितो। आमच्या स्वयंभू महादेवाच्या चरणी आपण लीन व्हायला आलं आणि आमच्या महादेवाला समोर आणि असंख्य जनतेसमोर आपण आणण्याचा प्रयत्न करत आहात। हाच आपला महादेवाचा आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे। आम्ही या वडनगरीकर वासियांच्या वतीनं तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि महादेवांच्या चरणी पिंडीवर आपण नतमस्तक होऊन एकच आशीर्वाद मागूया। 5 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2023 पंडितजी मिश्रांचं या ठिकाणी शिवमहापुरांचं मोठा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे, याच भूमीमध्ये होणार आहे। तरी सगळ्यांनी पुढच्या वर्षी त्या शिवपुराण कथेचा रसपान अमृत पानाचा आस्वाद घ्यावा हीच प्रभुचरणी प्रार्थना करतो। श्री शिवाय नमस्तुभ्यम, ओम नमः शिवाय।